आपल्या सगळ्यांचे आवडते शिवसेनेचे उपनेते या राज्याचे पाणी पुरवठा तथा स्वच्छता मंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले मुक्ताई नगरचे आमदार आमचे मित्र आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख आदरणीय गुलाबरावजी वाघ साहेब ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते अंबरनाथचे नगराध्यक्ष तथा आपल्या तालुक्याचे भूमिपुत्र आदरणीय सुनील भाऊ चौधरी अरे आपण आम्ही पण मागे जाणार आहोत त्यांच्या समवेत आलेले आमचे मित्र आदरणीय गुणवंतजी जैन अरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय विष्णुभाऊ चौधरी विष्णुभाऊ बंगाळे आदरणीय डॉक्टर मानेजी मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय शिवसेनेचे पदाधिकारी जळगाव महापालिकेच्या महापौर सौताई साहेब सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि मित्रांनो मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय भाऊंना मनापासून शुभेच्छा देतो की परमेश्वर त्यांना उदंड निरोगी आणि धनदायी आयुष्य देऊ ही आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा चिंतित होते. बांधवांनो आज मला मनस्वी आनंद होतोय की मी ज्या दिवसापासून शिवसेनेमध्ये आलो अर्थात पहिल्यांदा शिवसेनेतच आलो दुसरीकडे कुठे नव्हतो परंतु पोलीस खात्यातून आल्यानंतर शिवसेनेमध्ये आलो आणि त्या दिवसापासून आजपर्यंत 5 जून ही तारीख महाराष्ट्रामध्ये शिवसेना प्रमुखांची असलेली विजयादशमीचा दसरा मेळावा आणि आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये दुसरा कुठला मेळावा असेल तर तो 5 जूनचा आदरणीय भाऊंच्या वाढदिवसाचा मेळावा हा मला दरवर्षी पाहायला मिळतो. परंतु बांधवांनो आज काहीतरी वेगळं चित्र दिसत आहे. दरवर्षी इथून 100 मीटरवर किंवा 500 मीटरवर व्यासपीठ असायचं स्टेज असायचं आज 100 मीटर इकडे स्टेज आहे आणि असं असताना सुद्धा प्रचंड असं तुडुंब हे ग्राउंड भरलेलं आहे त्याबद्दल पहिल्यांदा तुम्हाला मनापासून अभिनंदन करतो तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. बांधवांनो मी दरवर्षी यायचो आणि शुभेच्छा देताना आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं की आमच्या या नेत्याला आम्हाला महाराष्ट्रावर पाहायचं आहे राज्यामध्ये पाहायचं आहे. आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांना फक्त जळगाव जिल्हा नाही तर आम्हाला या महाराष्ट्राचा नेता बघायचा आहे आणि जर आपल्याला नेता बघायचा असेल तर आमच्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाला गुलाबराव पाटलांची भूमिका निभवावी लागेल तरच आम्ही यांना महाराष्ट्राचा नेता पाहू शकतो अशा पद्धतीचं आवाहन बांधवांनो मी दर वाढदिवसाच्या निमित्तानं करायचो. परंतु आज मला वेगळी अपेक्षा आहे. आदरणीय सुनील भाऊंनी शुभेच्छा दिल्या की याच्या पेक्षा आणखी पुढचं पद मिळव. बांधवांनो आम्ही पहिल्यांदा आमदार पाहिलं उपनेते पाहिलं राज्यमंत्री पाहिलं आणि आता या राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून आपण सगळेजण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. याच्यानंतर पाहायचं असेल तर मुख्यमंत्री शिवाय दुसरं पद नाही. पण शिवसेनेचे पक्षप्रमुखच खुद्द मुख्यमंत्री असल्यामुळे मी असं म्हणूही शकणार नाही तो उद्या. परंतु बांधवांनो मी निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या वतीने या निमित्ताने आपल्याला आवाहन करणार आहे की आज आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय गुलाब
या राज्याचे कॅबिनेट मंत्री झालेले आहेत, आज त्यांच्यावर प्रचंड अशी जबाबदारी आहे। संपूर्ण महाराष्ट्र त्यांची अपेक्षा करतोय, परंतु बांधवांनो माझी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय भाऊंच्याकडून अपेक्षा आहे, त्या भाऊंच्या बरोबरच तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला या वाढदिवसाच्या निमित्ताने भाऊंना जर का भेट द्यायची असेल तर येणारे हे सहा महिने आता खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सगळ्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांचे इलेक्शन आहे। मग ते जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असतील, बांधवांनो आपल्याला जर का खऱ्या अर्थाने आपल्या नेत्याचं नाव या महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या भवनावर किंवा महाराष्ट्र राज्यावर कोरायचं असेल तर येणाऱ्या सहा महिन्याच्या आतल्या प्रत्येक इलेक्शन, मग ते नगरपालिका असेल, शेतकी संघ असेल, मार्केट कमिटी असेल, जिल्हा परिषद असेल, या प्रत्येक संस्थेवर शिवसेनेचा भगवा आम्ही झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची घुंगाट आपल्याला आपल्या या मिनी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने घ्यायची। मला माहिती आहे की दसरा मेळाव्याला आम्ही दरवर्षी जायचो आणि बाळासाहेबांची शिदुरी घेऊन आमचा प्रत्येक महाराष्ट्रातला शिवसैनिक हा गावोगावी जाऊन त्या विचारांनी प्रेरित होऊन वर्षभरापर्यंतचं खाद्य त्याला असायचं। पण बांधवांनो आपल्याला आपला हा दसरा मेळावा हा 5 जूनचा आहे। आपले बाळासाहेब ठाकरे हे आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब आहेत आणि यांच्या विचारांची शिदोरी घेऊन येणाऱ्या या सहा महिन्यातल्या प्रत्येक इलेक्शन मध्ये आम्ही आता शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवू अशा पद्धतीची शपथ आपल्याला या मेळाव्यामध्ये बांधवांनो घ्यायची। ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांच्या कडून याच्यासाठी करतोय की आता मतदार संघापुरते भाऊ राहिलेले नाही, हे आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत, जशी तुमच्याकडून या जिल्ह्याच्या सगळ्या संस्थांवर मी भगवा झेंड्याची अपेक्षा करतोय तशी मला असं वाटतं की जी अपेक्षा आपण कॅबिनेट मंत्र्यांच्या नंतर मुख्यमंत्र्यांपर्यंत आपण स्वप्न पाहतोय हे स्वप्न जर पाहायचं असेल तर बांधवांनो आजपर्यंत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे असो, काँग्रेस राष्ट्रवादीचे असो, या महाराष्ट्रानी, या उत्तर महाराष्ट्रानी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा नेता असा निर्माण केला नाही की त्याच्या शब्दावर या उत्तर महाराष्ट्रातली जनता त्याच्या मागे उभं राहून मतदान करेल असा नेता आजपर्यंत या उत्तर महाराष्ट्रानी दिला नाही। परंतु खऱ्या अर्थाने आपल्या जर का शुभेच्छा द्यायच्या असतील, खऱ्या अर्थाने या कॅबिनेट मंत्र्यानंतर आपल्याला मुख्यमंत्र्यांचं स्वप्न पाहायचं असेल तर इथे तुम्हाला रिझन आहे। मग ते विदर्भ असेल, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, तुम्हाला जर का ताकद द्यायची असेल, आम्ही इथे आतापर्यंत परंपरा ठेवली आहे की ज्याचे जास्त जिल्हा परिषद सदस्य त्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्षाचा मान गेल्या 20 वर्षापासून आम्ही या जळगाव जिल्ह्यामध्ये ठेवलेला आहे। बांधवांनो तीच परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्ही एकदा सगळ्यांनी आदरणीय भाऊंना शुभेच्छा दिल्या पाहिजे की भाऊ आता जळगाव जिल्ह्याकडे आपल्याला पाहायची आवश्यकता नाही, आम्ही समर्थ आहोत। तुम्ही आता खऱ्या अर्थाने या उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेचा सदस्य हा शिवसेनेचाच भगवा झेंडा घेऊन विधानसभेवर पोहोचवण्याची ताकद तुमच्यामध्ये परमेश्वर देव, ही अशा पद्धतीच्या शुभेच्छा जर का आपण दिल्या आणि बांधवांनो या उत्तर महाराष्ट्रामध्ये जर का शिवसेनेची ताकद वाढली तर जे स्वप्न आम्ही पाहतो की या कॅबिनेट मंत्र्यांच्या नंतर आम्हाला मुख्यमंत्र्यांपर्यंत यांना जर पोहोचवायचं असेल तर मला असं वाटतं उत्तर महाराष्ट्राची ताकद बांधवांनो आपल्याला वाढवावी लागणार आहे। आणि त्यांच्या आमिषापोटी अनेकांनी सत्य आणल्या, पण आज जे काही मी पाहतो या जळगाव जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांनी सत्ता काबीज केली, या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं, आमच्या महापौर ताईंनी आनंदाने या ठिकाणी सांगितलं की आतापर्यंत 125 करोड रुपयाचा खऱ्या अर्थाने विकासाचा चेहरा जर कोणा असेल तर ते आमचे आदरणीय गुलाब एक विचार करून मग त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना केल्या की आजपर्यंत ज्याला समजलं नाही, ज्याला कळलं नाही,
ज्याला या शाळकरी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांच्या वेदना कळल्या नाही, या प्रत्येक विद्यार्थ्याचं काम बांधवांनो भाऊंनी मागच्या अडीच वर्षांमध्ये केलंय। परंतु जेव्हा एक मस्तपैकी सिंहासन या ठिकाणी आलं त्यावेळेस मला आठवण झाली आदरणीय बाळासाहेबांची। अशीच सिंहासन भाऊ एका कुठल्या तरी वृत्तपत्राच्या मालकांनी ते सिंहासन दिलं आणि ते सिंहासन बोलून दाखवलं। दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांनी ते सिंहासन त्यांच्या ऑफिसला पाठवलं होतं, पण मला खात्री आहे की ते एका कुठल्या तरी नेत्याचं किंवा पुढाऱ्याचं होतं, एखाद्या व्यापाऱ्याचं होतं। पण हे जे सिंहासन आज आपल्याला आलेलं आहे ते आमच्या तळागाळातल्या शिवसैनिकांचं भगवत सिंहासन आलेलं आहे आणि हे भगवत सिंहासन आपल्याला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही अशी एक रास्त अपेक्षा या निमित्तानं करतो। पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सगळ्यांच्या वतीने आपल्याला मनापासून शुभेच्छा।